हेलो गाइस, टुडे वी आर गोइंग टू टीच सब्जेक्ट फंडामेंटल ऑफ प्लांट प्रोटेक्शन एंड एग्रीकल्चर माइक्रोबायोलॉजी। टुडे सब्जेक्ट टीचिंग एंटोमोलॉजी। टुडेज टॉपिक स्ट्रक्चर एंड मॉडिफिकेशन ऑफ इंसेक्ट लेग इन लेक्चर नंबर 12। आजच्या तासिकेला आपण स्ट्रक्चर एंड मॉडिफिकेशन ऑफ इंसेक्ट लेग म्हणजे कीटकांचा पाय जो आहे त्याचं स्ट्रक्चर आणि मॉडिफिकेशन बघणार आहोत। स्ट्रक्चर ऑफ लेग। ईच इन्सेक्ट अँड लेग हॅज सिक्स मेजर कंपोनंट्स लिस्टेड हियर फ्रॉम प्रॉक्सिमल टू डिस्टल। कॉक्सा ल्युरल कॉक्सी ट्रोचांटर फ्यूमर ल्युरल फ्यूमोरा टीबिया ल्युरल टीबी टार्सस ल्युरल टार्सी प्रीटार्सस। ईच सेगमेंट इन द इन्सेक्ट एंड लेग अनलेस सेकंडरली लॉस्ट और फ्यूज्ड इज इंडिपेंडेंटली मोवेबल बाय मसल्स इन्सर्टेड ऑन इट बेस। आता जे इन्सेक्ट लेग जे आहे त्या लेगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सहा कंपोनंट आहे, म्हणजे सहा कंपोनंटनी तयार झालेला लेग, म्हणजे लेग जो आहे तो सहा कंपोनंट तयार झालेला आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट म्हणता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट आहेत, त्या कंपोनंटनी तयार झालेला हा लेग आहे। बघा ते लेग कॉक्सा ट्रोचांटर फिमर टीबिया टार्सी आणि प्रीटार्सस अशा पद्धतीने हे सहा पार्ट आहे। सहा पार्ट एकमेकाला अटॅचमेंट आहे आणि पूर्ण अटॅचमेंट झाल्यानंतर तो इन्सेक्टचा लेग आहे। तर पहिला बघूया कोकचा। कोकचाला मराठीमध्ये कमरेचा सांधा असं म्हणतात। इन्सेक्टच्या कमरेचा सांधा म्हणजे कोकचा। फर्स्ट सेगमेंट ऑफ इन्सेक्ट लेग द कोकचा इज टिपिकली शॉर्ट अँड रॅदर स्टाउट ऑल्दो इट व्हॅरीज इन सेप अमाउंग टॅक्सा। आता हा जो कंबरेचा सांधा जो असतो तो पहिला सेगमेंट आहे इन्सेक्टच्या लेगचा, सुरुवातीला अटॅचमेंट असते बॉडीला त्याच्या, आणि हा स्टाउट असतो म्हणजे टणक त्या ठिकाणी असतो। व्यवस्थित स्ट्रक्चर बघा। कंपोनंट ट्रोचांटर, याला मराठीमध्ये ट्रोचांटर जे आहे एकदा वाचू आपण। सेकंड सेगमेंट ऑफ इन्सेक्ट लेग द ट्रोचांटर इज स्मॉल अँड फ्रीली मुवेबल इन अ व्हर्टिकल डायरेक्शन ऑन द कोक्सा बट इट इज ऑफन रॅदर फिक्स्ड टू द बेस ऑफ फ्यूमर। हा फ्यूमर मांडीची जे हाडे फ्यूमरला मांडीचं हाड म्हणतात त्याच्यावरती, आणि कोक्सा त्याला मराठीमध्ये कमरेचा सांधा, कमरेचा सांधा आणि मांडीचे हाड याच्यामधला जो भाग असतो त्याला ट्रोचांटर असं म्हणतात। हा पायाचा दुसरा खंड आहे, मांडीनंतरचा भाग आहे ट्रोचांटर। थर्ड कंपोनंट इज फ्यूमर, याला मराठीमध्ये मांडीचे हाड असं त्या ठिकाणी म्हणतात फ्यूमरला। थर्ड सेगमेंट ऑफ इन्सेक्ट लेग द फ्यूमर इज युजली द लार्जेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट सेगमेंट ऑफ द लेग। इट साईज इज रिलेटेड टू द मास ऑफ द टीबीएल एक्सटेन्शन मसल्स विथइन इट व्हॅरिंग फ्रॉम अ स्मॉल थिक सेगमेंट इन लार्वल इन्सेक्ट टू द एनवरस सेगमेंट इन द हाइंड लेग ऑफ जम्पिंग ऑर्थोपोडा। द फ्यूमर ऑफन इज इक्विपाइड विथ स्पाइन्स अँड अदर क्यूटिक्युलर मॉडिफिकेशन स्पेशली इन प्रेडेटर्स इन्सेक्ट। आता हा जो फ्यूमर जो आहे फ्यूमरला काट्यासारखा भाग आहे बघा साईडने, ते काटे असतात आणि ते काटे जे आहेत ते प्रेईंग ज्यावेळेस इन्सेक्ट शिकार करतो त्यावेळेस त्या लेगच्या साह्याने ते समोरच्या इन्सेक्टला किल करण्यासाठी या फ्यूमरचा यूज करतात। हे मांडीचे हाड आहे आणि जास्त प्रमाणात जम्पिंग करण्यासाठी आर्थोपोडा टाईप ऑफ इन्सेक्टमध्ये जम्पिंग करण्यासाठी या फ्यूमरचा जास्त यूज केला जातो। त्यानंतर फ्यूमर जो आहे तो मोठा भाग आहे, त्याच्या माध्यमातून स्नायूंची हालचाल त्या ठिकाणी होत असते आणि फ्यूमर जो आहे तो ज्यावेळेस पाय जे आहेत त्यांची पायाची जी घडी आहे
खड़ी होत असते आणि ज्यावेळेस लांबायचा पाय त्याने प्रिय जो आहे समोरचा शिकार करायचा असेल तर त्यावेळेस ते फ्यूमरचा यूज जास्त प्रमाणात करतात. फोर्थ सेगमेंट इज टिबिया. टिबिया कीटकाचा पायाचा चौथा भाग आहे हा टिबिया. फोर्थ सेगमेंट ऑफ इन्सेक्ट लेग. द टिबिया टिपिकली इज लॉन्गर अँड स्लेंडर इन अडल्ट इन्सेक्ट. प्रॉक्सिमली इट इज बेंट स्लाइटली टुवर्ड्स द फ्यूमर अलोइंग द शाफ्ट ऑफ द टिबिया टू बी फ्लेक्स्ड क्लोजर अगेन्स्ट द फ्यूमर फॉर मोर लोकोमोटरी पॉवर इन इन्सेक्ट सच एज ग्रास हॉपर. इट ऑफन बियर्स स्वाइन्स फॉर ग्रूमिंग और फॉर इंजरिंग द सबस्ट्रेट टू आइड द लोकोमोशंस. मेनी इन्सेक्ट ऑल्सो हैव अपाइकल और सब अपाइकल मूवेबल स्पर्स ऑन दियर टिबिया. आता टिबियावरती सुद्धा हे दाखवलं आहे बघा एक प्रकारचं स्पाइन्स दाखवलेले. स्पाइन्स म्हणजे काट्यासारखे टोकदार असतात ते स्पाइन्स. ते समोरच्या इन्सेक्टला ज्यावेळेस ते प्रे करतात शिकार करतात त्यावेळेस ते टोचण्यासाठी म्हणजे ते इन्सेक्टला टोचले म्हणजे इन्सेक्ट काय होते किलिंग होते. त्याचबरोबर ग्रूमिंगसाठी म्हणजे एक प्रकारचे केस आहेत ते. तर अशा पद्धतीने टिबिया हा जो आहे तो फोर्थ सेगमेंट आहे. फिफ्थ सेगमेंट इज टार्सस. टार्सस जे आहे एक ते चार पाच तुकड्यांनी बनलेला पाय कीटकाचा पाय आहे. त्याच्यामध्ये भाग दाखवलेला बघा टार्ससमध्ये जवळपास एक ते चार किंवा एक ते पाच त्या ठिकाणी भाग असतात आणि त्या भागांनी बनलेला हा टार्सी. फिफ्थ सेगमेंट ऑफ इन्सेक्ट लेग. द टार्सस इज सिंपल अनडिवाइडेड सेगमेंट इन होलोमेटाबोलस लार्वी. द बेसल हेक्सापोडस सच एज प्रोटुरा अँड सम कोलंबोला. इन कोलंबोलस द टार्सस अँड टिबिया आर फ्यूज्ड इन टू अ सिंगल टिबो टार्सस. इन मोस्ट इन्सेक्ट टार्सस इज यूजली मेड अप ऑफ 2 to 5 सेगमेंट कॉल्ड एज टार्सोमर्स. द वेंट्रल सर्फेस ऑफ द टार्सोमर्स ऑफन बियर पॅड्स कॉल्ड एज टार्सी टार्सल फुल व्हिली. दॅट आईड मुवमेंट ऑफ स्मूथ सर्फेस अँड आर इस्पेशली वेल डेव्हलपिंग सम ऑर्थोप्टेरा. ऑर्थोप्टेरा इन्सेक्टमध्ये जे काही ऑर्थोप्टेरा ऑर्डरचे इन्सेक्ट आहे त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप असतो. त्यानंतर हा जो टार्सी जो आहे त्याची मुवमेंट स्मूथ सर्फेस म्हणजे सर्फेसवरती एकदम हळूवारपणे याची मुवमेंट असते. हा टार्सी 4 to 5 खंडांनी त्या ठिकाणी बनलेला असतो. त्याला त्याचबरोबर हा टार्सस जो आहे तो 5वा सेगमेंट आहे आणि एक ते चार किंवा 1 to 5 तुकड्यांनी बनलेला पाय कीटकाचा पाय त्याला टार्सस असतं त्या ठिकाणी. सिक्स्थ इज प्री टार्सस. सिक्स सेगमेंट ऑफ इन्सेक्ट लेग. द प्री टार्सस ऑल्सो कॉल्ड एज अक्रोपोड और प्रोटार्सस राइजेस फ्रॉम द डिस्टल एंड ऑफ द टार्सल सेगमेंट इन द प्रोटुरा कोलंबेला अँड लार्वी ऑफ मेनी होलोमेटाबोलस इन्सेक्ट. द प्री टार्सस इज अ सिंपल क्लॉलाइक सेगमेंट. टिपिकली द प्री टार्सस कन्सिस्ट ऑफ अ मेम्ब्रियस बेस अ पियर ऑफ होलो क्लॉज अनगॉइज अँड व्हेरियस स्केलेटाइज अँड लोब्स. ह्याच्यामध्ये प्री टार्सस जो आहे म्हणजे तो एक प्रकारचा नखाचा भाग आहे इन्सेक्टचा. इन्सेक्टचे नखं जे असतात ना त्याला प्री टार्सस असं त्या ठिकाणी म्हणतात. त्याला क्लॉज असं सुद्धा म्हटलं जातं नखाला. आणि त्याची मांडणी बघा अक्रोपोडस म्हणजे त्याची मांडणी जी आहे कशा पद्धतीनं आहे आणि ते गोलाकार आहेत लोब्स असतात. समोरचे बघा सुरुवातीचा आकार गोल आहे नंतर त्या ठिकाणी थोडंसं टोकदार त्या ठिकाणी दिसून येतो. आणि होलोमेटाबोलस इन्सेक्ट म्हणजे किचकट शरीर रचनात्मक बदल घडवून कीटक होलोमेटाबोलस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. क्रीटार्सस बघा होलोक्सिमेंट आहे. थँक्यू व्हेरी मच.